तुम्ही जेव्हा मुंबईमध्ये आलात सोलापूरहून, मला कायम तुमच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा असं लक्षात येतं की तुमचं म्हणजे जे सगळं आयुष्य आहे ते कायम सुपरफास्ट स्पीडमध्ये एक एक गोष्टी तुम्ही अशा मागं टाकत गेलात, काबीज करत गेलात, मागं टाकत गेलात, आणि त्यामुळं सोलापूरमध्ये केसावर फुगे विकण्यापासून ते ऑफिस बॉय, कोर्टातला पट्टेदार अशा सगळ्या गोष्टी करत तुम्ही मुंबईमध्ये आलात, आणि आल्यानंतर पहिल्या काहीच दिवसामध्ये जे भल्या भल्यानं आयुष्यभर जमत नाही ती गोष्ट केली म्हणजे मुंबईकर मुलीशी जमवलं आणि ते लग्नही परत आंतरजातीय त्या काळामध्ये 52 वर्षांपूर्वी. खूप अडथळे अडसर असे आले का पार फार अगदी सहजपणानं ते साधून गेलं? खरं म्हणजे मुंबई ही महानगरीच आहे. इथं येणारा प्रत्येक माणूस हा मायाजाळामध्येच अडकतो. म्हणजे जसं तुम्हाला अडकायचं नव्हतं असं तुम्ही बोलता ते समजून घ्या. मी काय ठरवून आलो नव्हतो इथे की प्रेमविवाह करायचा वगैरे. मी आपला एक साधा माणूस होतो. मुंबईला आलो ते सब इन्स्पेक्टर म्हणून इथं आलो पोलीस खात्यामध्ये. त्यावेळेस एक नवीन बॅच होती, जसं IPSच्या लेवलला ग्रॅज्युएट बॅच त्यावेळेस अनाऊन्स केलेली होती आणि पगार चांगला होता. म्हणजे रेग्युलर सब इन्स्पेक्टरपेक्षा काहीतरी मला वाटतं 50-60 रुपये पगार जास्त होता. पण आम्ही काय पगाराकरता आलेलो नव्हतो. आम्हाला ते युनिफॉर्मचं मला तर वेड होतं. पोलीस असो किंवा मिलिटरी असो त्याचं मला वेड होतं. म्हणून मी लागलो पुण्याला, मी लॉ करत होतो. आणि आलो मुंबईला. पण माझ्या पत्नीला तुम्हाला असं वाटत असेल की मी मुंबईमध्ये भेटलो, नाही त्याच्या अगोदर मी सोलापूरमध्ये भेटलो होतो त्यांना. हो, ती माझा एक मित्र सुभाष विळेकर म्हणून गिटार वाजवतो, तोही कलाकार आहे, तो माझ्याबरोबर कॉलेजमध्ये होता. आणि ते सुभाष विळेकरांचा भाऊ आणि ह्यांची बहीण, ते नवरा बायको, त्याच्यामुळे ते सुभाष विळेकरांचे नातेवाईक होते. ते एका दिवाळीत त्याही आल्या होत्या, मी त्यांच्या घरी फराळायला गेलो होतो. तशी आमची सोलापूरला ती पद्माकर आळंदकर ब्लॉक्स म्हणून होते, संगमेश्वर कॉलेजच्या जवळच, तिथं मी फराळायला गेलो होतो. ती पहिली भेट आमची झाली. तर पहिल्या भेटीतलं प्रेम वगैरे असं काय म्हणता येणार नाही, पण पहिल्यांदा बघितल्यानंतर मुलगी मला चांगली सभ्य वाटली. आणि त्यावेळेस काय माझ्या डोक्यामध्ये माझं असं काय नव्हतं की हिच्याशी प्रेम करावं वगैरे. पहिली भेट झाली त्या तिकडे गेल्या मुंबईला, मी सोलापूरला राहिलो. पण पहिला खडा कोणी टाकला? नाही, ते सांगतो ना मी, कधी कधी इट इज डेस्टिन, नशिबाचाही खेळ असतो. की मी सोलापूरला ग्रॅज्युएट झालो, पुण्याला लॉ करत होतो आणि सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबईला आलो. तर सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबईला आल्यानंतर मग ते माझ्या मित्राचं हे दादरला राहत होते आणि त्यावेळेस यांची बंधू सुधीर वैद्य म्हणून होते, त्यांची माझी ओळख झालेलीच होती पूर्वी. तर रविवारी हा सुटीचा दिवस असायचा. सुधीर, मी असे भेटत होतो आणि ते विळेकरी कधी आले तर त्यांच्या घरी मी जात असे. तर मोठी गंमत आहे खरं म्हणजे, मी गणपतीला आरतीला त्यांच्याकडे जायचं. अच्छा. आणि वडील आरती चांगलं म्हणायचे
पण त्या आरतीत खरं म्हणजे तेवढ्यात आपली नजर तिकडे जायची कळत न कळत. पण असं बरेच दिवस झालं आणि मग एके दिवशी ती खूप मोठी हिस्ट्री आहे यांच्याशी माझा. पण तुमच्याला विरोध झाला का? विरोध नाही झाला तसा, पण सुरुवातीला थोडासा विरोध झाला की तो काळ जरा निराळा होता. आता इंटरकास्ट मॅरेजेस अजूनही अडचण आहे, पण त्यावेळेस मी दलित समाजामधला त्या काय असतं सुरुवातीच्या काळामध्ये मला सगळेच हा मुलगा चांगला आहे, उच्चवर्णीय आहे, भाषा चांगली आहे असं ओळखता येणार नाही, गोरा घोमटा आहे, कोकणस्थ वाटतो असंच वाटायचं. पण कोकणस्थाकडे काही मी झुकलो नाही त्यावेळेस, कायस्थाकडे झुकलो. तर विरोध झाला नाही, थोडा विरोध झाला, पण एक दोन दिवसातच निवळलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.